शुक्रवारपेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे महानगरपालिकेच्या वसंतदादा पाटील विद्यानिकेतन आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत यंदाही गुलाब पुष्प आणि रेवडी देऊन करण्यात आलंय आणि मुलांना जीवनावश्यक कौशल्याचं शिक्षण शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच मिळावं या उद्देशाने मुलांना अग्निशमनाची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलीत. आग लागली असे ओरडत उडालेला गोंधळ, अग्निशामक दलाची आलेली गाडी, मॉकड्रिलच्या माध्यमातून आग कशी विझवावी याचे विविध प्रकार, अशा आगळ्या वेगळ्या वातावरणात विद्यार्थ्यांना जीवनावश्यक शिक्षण देत शाळेचा पहिला दिवस संस्मरण केला गेला. यावेळी रेवडी आणि फुल देत विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. मुलांना जीवनावश्यक कौशल्याचे शिक्षण शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी एव्हरेस्टवीर सुविधा कडलक, मुख्याध्यापक धाकपाडे नाईक, उपशिक्षणाधिकारी भरेकर, अग्निशामक दलाचे अधिकारी गजानन पाथुरकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष सागर कुलकर्णी, अमर लांडे, तन्मय तोडमल, विक्रम मोहिते, अजय पंडित आदी उपस्थित होते. सुविधा कडलक म्हणाल्या, मुलांनी शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच खेळले देखील पाहिजेत. शरीर सुदृढ ठेवण्याचे धडे देखील शाळेत दिले गेले पाहिजेत. बौद्धिक संपदासोबत शारीरिक स्वास्थ्य देखील हवे. मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजेत असंही त्या म्हणाल्या. कस केलं सो आजच्या डेटमध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही अनलेस स्वतःचा फोकस त्याच्यावर नाही आहे कधीच तुम्हाला भेटू शकत नाही. सो मेन आहे की आपण कॉन्सन्ट्रेट करणं, आपण फोकस ठेवणं, आपलं लक्ष तिथे स्ट्रॉंग ठेवणं, ज्याने तुम्ही पुढच्या पावलांना लवकर लवकर जवळ जाऊ शकतात. पुढचे पावलं तुमची त्या स्वप्नाकडे लवकरच जाऊ शकतात. आज तुम्हा सर्वांना फक्त एकच गोष्ट मी सांगू शकते, ती आहे कुठल्याही गोष्टीत कुठल्या पदावरून तुम्ही काय करताय हे कधीच महत्त्वाचं नव्हतं. आजही मी एक सामान्य कुटुंबातून हा निर्णय घेतला होता. एव्हरेस्टला लागणारा खर्च हा 35 लाख होते, पण मी त्या गोष्टीकडे न लक्ष देता माझे परिश्रम, माझे व्यायाम ह्या गोष्टींना लक्ष देऊन त्यावर फोकस करून त्यावरती पूर्ण ध्यान ठेवून मी आपल्या व्यायामाने लोकांना दाखवलं की मी करू शकते एव्हरेस्ट. आज त्या व्यायामाने काही लोक पुढे आली आणि म्हटली ही खूपच जास्त कष्ट करती आहे. त्यामध्ये त्यावेळेस पहिल्यांदा कोणत्याही आपल्या पुण्यामध्ये टोटल 20 फॅट स्टेशन आहे आणि भवानीपेठेमध्ये त्यांचं मेन कंट्रोल रूम आहे. ज्या ठिकाणी फायरचा कॉल असेल तर त्या ठिकाणी कंट्रोल रूम कडून इतकी जवळची फायर गाडी सोडली जाते. त्याप्रमाणे डेमो म्हणजे हे फायरमन लोक कशी आग विझवतात त्यांचं प्रात्यक्षिक पट ते विझवलं जातं किंवा त्याचं आपत्तीकरण केलं जातं. आता ह्याच्यामध्ये जेट आणि स्प्रेचा मार करतो. आता तुम्ही बघा जेट वापरून लांब वर ज्या आगी आहे आणि समजा आग भडकली तर फायर बंद स्वतःच्या बचतीसाठी तिथं स्वतः भरती एक